Welcome students and nice to meet you. Today we are going to learn standard 7 subject English, live English. And here in the live English we are going to learn a bicycle user's manual. Cycle kasi vapraychi yacha manual hai. He manual apan ya video madhe siknar ahot. Students, do you ride a bicycle? Yes or no? Yes. I know all of you are ride a bicycle. All of you are riding bicycle. And it is very useful to our health. Cycle vaparna, cycle chalavna he aplya aarogyasathi khup changli gosht ahe. Parantu we must need to learn how to use bicycle and how to take care of our bicycle and how to repair our bicycle. Through this video we are going to learn how to use our bicycle, how to repair bicycle and how to take care of bicycle. Okay, now let's start. आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की सायकल कशा पद्धतीने आपण वापरली पाहिजे, कशी तिची काळजी घेतली पाहिजे. ओके, ऍक्टिव्हिटी आहे लाईव्ह इंग्लिश. डू यू राईड अ बायसिकल? आणि पहा, हे मॅन्युअल आपल्याला समजून घ्यायचं. अशाच पद्धतीनं इथं सुद्धा आपल्या घरामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत, अनेक अशा वस्तू आहेत, अनेक अशा नवीन वस्तू आपण आणतो आणि त्या नवीन वस्तू आणल्याबरोबर तिचं त्या वस्तूचं मॅन्युअल देखील आपल्याला येतं. माहिती पुस्तिका आपल्याला येते. मॅन्युअल म्हणजे काय रे? त्या वस्तूची माहिती पुस्तिका. त्या वस्तूची माहिती पुस्तिका आपल्याला येते आणि ती माहिती पुस्तिका आपण वाचली पाहिजे. ती कधी इंग्लिश हिंदीमध्ये असते, कधी इंग्लिश मराठीमध्ये पण असते. आणि पहा, अशा छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत की ज्या आपल्या घरामध्ये आहेत आणि अशा गोष्टींच्या माध्यमातून, अशा मॅन्युअलच्या माध्यमातून आपण आपली इंग्रजी सुधारू शकतो. ओके, आता या ठिकाणी आपण शिकणार आहोत बायसिकल युजर्स मॅन्युअल. सेफ्टी फर्स्ट. अगोदर त्यांनी काय सांगितलं आपल्याला? सेफ्टी फर्स्ट मीन्स सर्वप्रथम सुरक्षा. सायकलची सुरक्षा आपण कशा पद्धतीने घेतली पाहिजे? रुटीनली चेक द कंडिशन ऑफ युअर बायसिकल बिफोर एव्हरी राईड. नट्स, बोल्ट्स, स्क्रूज अँड अदर फास्टनर्स. काय सांगितलंय सेफ्टी फर्स्ट मध्ये? सर्वप्रथम सुरक्षा कशा पद्धतीने घेतली पाहिजे. आणि हे जर नाही केलं, आपण नुसते सायकल चालवत राहिलो, फक्त सायकल चालवत राहिलो, तर मग काय होणार आहे? आपल्याला अपघाताला सामोरं जावं लागणार आहे. ओके, म्हणून आपण रुटीनली, ह्या रुटीनली म्हणजे नियमितपणे, रुटीनली चेक द कंडिशन ऑफ युअर बायसिकल बिफोर एव्हरी राईड. प्रत्येक वेळेस सायकलवर स्वार होत असताना तिची कंडिशन, तिची स्थिती कशी आहे ते समजून घ्या. बिफोर एव्हरी राईड, नट्स, बोल्ट, स्क्रूज अँड अदर फास्टनर्स. अदर फास्टनर म्हणजे इतर खिळे. हे व्यवस्थित आहेत का हे पाहून घ्या. दुसरी गोष्ट पहा, फॅमिलराइज युअर सेल्फ विथ द ब्रेकिंग ॲक्शन ऑफ द बायसिकल. सायकलचे जे काही ब्रेक आहेत आणि हे काय करायचं, फॅमिलराइज करून घ्या. म्हणजे काय? योग्य प्रकारे माहिती करून घ्या. फॅमिलराइज युअर सेल्फ विथ द ब्रेकिंग ॲक्शन ऑफ द बायसिकल. स्टेच द ब्रेक्स ॲट स्लो स्पीड. आणि ही ब्रेक फॅमिलराइज करून घ्यायचं म्हणजे फास्ट स्पीडमध्ये करायचं का? नाही. ज्यावेळेस तुम्ही सायकलवर स्वार होता, सायकल चालवायला सुरुवात करता, स्लो पोझिशनमध्ये काय करायचं आहे की त्याची ब्रेक कंडिशन्स आहे ते काय करायची, टेस्ट करायची आहे. Always wear footwear that will stay on your feet and will grip the pedals. काय करा? नेहमी चप्पल घाला किंवा सँडल घाला. ते असे घाला that will stay on your feet, की ते तुमच्या पायामध्ये मजबूत बसतील आणि तुम्हाला पॅडल मारायला काय होईल, ग्रीप येईल. लक्षात आलं का? आता पहा, रायडिंग सेफ्टी, कसं सुरक्षितपणे चालवणं, कशा पद्धतीनं तुम्ही सुरक्षितपणे चालवू शकता ते आपण समजून घेणार आहोत या पार्टमध्ये. बी
प्रेडिकेटेबल कसं राहा, सावध राहा. प्रेडिकेटेबल मीन सावध, सावधान. बी प्रेडिकेटेबल, राइड सो दॅट अदर ड्रायव्हर्स कॅन सी यू अँड प्रेडिकेट युअर मुवमेंट्स. कुठली गोष्ट लक्षात ठेवायची, आपण रस्ता आहे पण रस्ता आपला वैयक्तिक नाही ना, रस्त्यावर सर्वच जण चालणार आहे. मग हेच आपण सायकल चालवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, बी प्रेडिकेटेबल. आपल्याला सावध राहायचं आहे की समोरचा कसा चालवतो त्याच्या कृतीनुसार आपल्याला आपली देखील सायकल चालवायची आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, बी प्रेडिकेटेबल, राईट सो दॅट अदर ड्रायव्हर्स कॅन सी यू. तुम्ही असं चालवा की दुसरा जो काही ड्रायव्हर, दुसरा चालक आहे तो तुम्हाला पाहू शकतो. राईट सो दॅट अदर ड्रायव्हर्स कॅन सी यू अँड प्रेडिकेट युअर मुवमेंट्स. आणि तुमच्या हालचालीवर देखील तो काय करू शकतो, लक्ष ठेवू शकतो. नेव्हर हीज अ राईट बाय होल्डिंग ऑन टू अनदर व्हेकल्स. म्हणजे दुसऱ्या व्हेकल, दुसऱ्या वाहनावरून तुमच्या वाहनावर असं स्वार होऊ नका, झटका देऊन असं स्वार होऊ नका. सवय असते दुसऱ्या सायकलवर आपल्या सायकलवर बसायचं, दुसऱ्या वाहनावर आपल्या वाहना सायकलवर बसायची, ही सवय घातक आहे. नंतर काय सांगितलंय, ओबे ऑल ट्राफिक रूल्स, सर्व वाहतुकीचे नियम पाळा. म्हणजे तुम्हाला डाव्या बाजूला वळायचंय तर काय करायचं, करावं लागेल तुम्हाला असा हात दाखवा लागेल डाव्या बाजूला. ओके, म्हणजे हे वाहतुकीचे. आणि समोरची जी काही वाहन आहे त्या वाहनांची गती, त्यांची दिशा, या सर्व गोष्टींचं आपल्याला पालन करावं लागणार आहे. बी अलर्ट, लुक आउट फॉर अनएक्सपेक्टेड इव्हेंट्स, ऑब्स्टॅकल्स. काय सांगितलंय आपल्याला, बी अलर्ट, बी अलर्ट, लुक आउट, म्हणजे नेहमी काय करा, सावध राहा, दक्ष राहा. लुक आउट फॉर अनएक्सपेक्टेड, अनपेक्षित इव्हेंट्स, प्रसंग. ऑब्स्टॅकल्स मीन्स अडथळा. म्हणजे अनपेक्षित अशा अडथळ्यांकडे देखील काय करा, दक्षतेने लक्ष द्या. राईट ऑन फॅमिलियर रूट्स, तुमचे जे काही परिचित रस्ता आहे त्या रस्त्यावर तुम्ही चाला. पुढे काय सांगितलंय, पुढे सांगितलेलं आहे आपल्याला, टू फिल इन एअर इन टू द बायसिकल टायर प्रोसिजर्स अँड स्टेप्स. ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्यात का. फर्स्ट प्रोसिजर काय सांगितले, चेक द एअर प्रेशर्स इन द टायर बाय प्रेसिंग इट विथ युअर हँड. पहिल्यांदा काय करायचं, तुमचा हात लावून तुम्हाला टायरचं काय करायचं, एअर प्रेशर, हवेचा दाब तुम्ही समजून घ्यायचा आहे. सेकंड काय सांगितलंय, चेक हाऊ मच एअर इज नीडेड अँड फिल इन एअर अकॉर्डिंगली. म्हणजे किती आपल्याला हवा पाहिजे, हवेचा दाब पाहिजे, ते आवश्यकतेनुसार तुम्ही काय करा, समजून घ्या. आणि जेवढी हवा पाहिजे तेवढी हवा तुम्ही काय करा, फिल इन एअर अकॉर्डिंगली, जेवढी आवश्यक आहे तेवढी हवा तुम्ही काय करा, भरून घ्या. तीन नंबरला सांगितलंय, चेक द एअर प्रेशर अगेन बाय प्रेसिंग टायर विथ युअर हँड. आणि पुन्हा तुमच्या हातानं दाबून पहा की हवा योग्य आहे की नाही, गरजेपुरती हवा आहे की नाही. नंतर पहा, फिल इन द एअर ओनली ॲज मच ॲज रिक्वायर्ड, आवश्यक आहे गरजेपुरतीच हवा भरून घ्या. अदरवाइज द ट्यूब मे ब्रस्ट, अन्यथा तुमची ट्यूब काय होईल, ब्रस्ट होईल, म्हणजे फुटेल. इफ द एअर इज मोअर दॅन नेसेसरी रेड्यूस इट, जर गरजेपेक्षा, इफ द एअर इज मोअर दॅन नेसेसरी रेड्यूस इट, तर जास्त गरजेपेक्षा हवा झाली असेल तर काय करा, रेड्यूस मीन्स कमी करा. ओके, नंतर पहा, हाऊ टू मेक अ पंक्चर. आता सायकल आपण वापरतो पण पंक्चर झाली तर पंक्चर कशी करायची हे देखील आपल्याला यायला पाहिजे. आपण काय करतो, सायकल पंक्चर झाली की सरळ आपण सायकल घेतो आणि पंक्चरच्या दुकानावर जातो आणि तिथं पंक्चर काढतो, परंतु ते मलाही काढता यायला पाहिजे हे आपण शिकलं पाहिजे. पहा मग ही प्रोसिजर कशी आहे ते समजून घेऊया. सुरुवातीला काय सांगितलं, फर्स्ट गेट द ट्यूब आउट ऑफ द टायर, म्हणजे काय करायचं आहे, गेट द ट्यूब आउट ऑफ द टायर, टायरच्या बाहेर ट्यूब काढायचं आहे.
नंतर पंप एयर इनटू द ट्यूब विथ द एयर पंप, एयर पंप च्या सहाय्याने काय करायचं, ट्यूब मध्ये हवा भरायची आहे. डीप द एयर फिल्ड ट्यूब इन द ऑटर टब, पाण्याच्या टब मध्ये काय करायचंय, ही जी काय तुम्ही हवा भरलेली ट्यूब आहे ती ट्यूब अशी डीप करायची आहे, म्हणजे बुडवायची आहे. डोंट फॉरगेट, हे विसरू नका, टू डीप एव्हरी पार्ट ऑफ द ट्यूब, ट्यूबचा प्रत्येक भाग त्या पाण्यामध्ये डीप करायला, म्हणजे बुडवायला विसरू नका. आणि पुढची मोस्ट महत्वाची गोष्ट म्हणजे पहा, द एअर बबल्स विल कम ऑन द सरफेस राईट फ्रॉम द पंक्चर पॉइंट, म्हणजे पंक्चर झालेली जी जागा आहे त्या ठिकाणी एअर बबल बाहेर येणार आहे. आणि मग चार नंबरला काय करायचंय, मार्क द पंक्चर पॉइंट विथ अ पेन, पेनच्या सहाय्याने काय करायचंय, जी पंक्चर झालेली जी जागा आहे त्याला निशाणी करायची आहे. नेक्स्ट फिफ्थ नंबर, नाऊ रिमूव्ह एअर फ्रॉम द ट्यूब, आणि आता पंक्चर पॉइंट लक्षात आलेला, तिथं निशाणी केलेली, मग हवा काय करायची त्या ट्यूब मधली काढून घ्यायची, करायची रिकामी करायची. देन सिक्स, क्लीन अप द पंक्चर पॉइंट एरिया अँड रब इट हार्ड विथ अ फाईल, फाईल मीन्स कानस, कांसीच्या सहाय्याने काय करायचंय, तो अगोदर सुरुवातीला कपड्यानं तो भाग स्वच्छ करायचा, पुसून घ्यायचा, आणि नंतर रब मीन्स घासायचा आहे, कशानं, रब इट हार्ड विथ अ फाईल, कांसीच्या सहाय्यानं तो पार्ट घासून घ्यायचा आहे. नंतर पहा, अप्लाय रबर सोल्युशन ऑन द पंक्चर पॉइंट, सात नंबरला काय सांगितलंय, अप्लाय, अप्लाय म्हणजे लावा, अप्लाय रबर सोल्युशन, रबर सोल्युशन ऑन द पंक्चर पॉइंट, म्हणजे पंक्चर पॉइंटवर रबरचं द्रव्य त्या ठिकाणी तुम्ही काय करा, लावा. नंतर एट नंबरला सांगितलंय, कट अ स्मॉल पॅच फ्रॉम अ स्क्रॅप ट्यूब, स्क्रॅप ट्यूब मीन्स खराब ट्यूब, अँड पेस्ट इट टू कव्हर द पंक्चर पॉइंट, म्हणजे खराब ट्यूबचा थोडासा तुकडा कट करा आणि तो तुकडा काय करा, पंक्चर पॉइंटवर रबर सोल्युशन जे अगोदर लावलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही तो पेस्ट करा, त्या ठिकाणी तो लावा. नाईन, प्रेस इट हार्ड टू एन्श्युअर द पॅच हॅज बीन पेस्टेड वेल, म्हणजे जो काही पॅच आहे तो तुकडा आहे तो व्यवस्थित त्या ठिकाणी पेस्ट झाला का नाही त्या करता काय करा, तुम्ही हातानं त्या ठिकाणी प्रेस करा आणि त्याची खात्री करून घ्या तो व्यवस्थित चिकटलाय म्हणून. देन टेन, सेट द ट्यूब इन टायर, आणि पुन्हा काय करायचं आहे, टायरमध्ये ट्यूब टाकायचा आहे, पंप एअर इन द टायर, आणि पुन्हा हवा मारायची, झाली पंक्चर काढून टाकते. ओके, किती सोपी पद्धत आहे, तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता. नंतर पहा, सर्व्हिसिंग मेंटेनन्स मंथली, तुम्ही तुमच्या सायकलची काय करायला पाहिजे, मंथली सर्व्हिसिंग करायला पाहिजे, तिचं मेंटेनन्स, तिची दुरुस्तीही करायला पाहिजे. ओके, आणि कशी करायची पहा, क्लीन द बायसिकल फ्रेम विथ अ क्लोथ, कपड्यानं सायकलची फ्रेम आहे, सायकलचा फ्रेम मीन सांगाडा, तो काय करायचा आहे, स्वच्छ करायचा आहे. चेक टायर प्रेशर, टायरचं जे काही प्रेशर आहे हवा व्यवस्थित की नाही ते चेक करायचंय. वाईप द चेन अँड ल्युब्रिकेट द ब्रेक अँड चेन, ल्युब्रिकेट मीन्स वंदन घालणे, सायकलला वंदन घालायचंय आणि वाईप द चेन अँड ल्यूब, काय करायचं, चेनला आणि जे काही क्रॅन असतं ना त्याचं क्रॅन, तर त्या हे जो दोन्ही पार्ट आहे त्याला तुम्ही काय करायचं, ल्युब्रिकेट करायचं, त्याला चिकट असा द्राव आहे त्याला वंदन घालायचं आहे. ओके, की जेणेकरून सायकलची झीज होणार नाही आहे आणि स्पीड तुम्हाला प्रॉपरली मिळेल, चैन खराब होणार नाही आहे, या गोष्टी आपल्याला सायकल वापरत असताना करायच्या आहेत. अशा पद्धतीनं जर आपण सायकलची काळजी घेतली तर निश्चितच आपली सायकलही चांगली टिकेल आणि ती आपल्याला जास्त लाँग लाईफ सर्व्हिस देईल. पहा, हे मॅन्युअल आपण सहज वाचून घेतलं, आपल्याला समजलं, अशाच पद्धतीनं इतर वस्तूंचे देखील मॅन्युअल आपण वाचले पाहिजे आणि ते समजूनही घेतले पाहिजे. ओके, या ठिकाणी आणखी काय समजावलं आपल्याला, पहा हे चित्र समोर दिसतं, ते सूत्र आपल्याला काय समजावतंय, रीड द वर्ड पिक्चर ऑफ अ बायसिकल केअरफुली, या ठिकाणी सायकलचे जे काही वर्ड आहे आणि वर्ड पिक्चर आहे
सायकलचं चित्र काढलेलं आहे, पण हे कसं नाही काढलंय, वर्ड्स नाही काढलेले, शब्द नाही काढले, तर आपल्याला व्यवस्थितरित्या हे शब्द समजून घ्यायचे आहेत. पहा, टॉप ट्यूब आहे, डाऊन ट्यूब आहे, शीट ट्यूब आहे, सॅडल आहे, बरोबर आहे, क्रॅंक रिंग आहे, बरोबर, चैन रिंग आहे, पुन्हा क्रॅंक आहे, पॅडल आहे, ब्रेक आहे, फ्रंट ब्रेक आहे, बॅक ब्रेक आहे. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या काय करायचे हे वर्ड समजून घ्यायचे. तुमच्या पुस्तकामध्ये देखील हे आहे, समजून घ्या. ओके, तुमच्या ही गोष्ट लक्षातही आली असेल. नाउ स्टुडंट, सी यू अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ विथ नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. ओके, बाय.